नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे नवीन जॉब नवीन नोकरी आली नोटिफिकेशन जे असतं मित्रांनो आपण उपलब्ध करत असतो आजचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर लिमिटेडमध्ये भरती निघालेली आहे तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाची अंडरटेकिंग ही कंपनी आहे आणि याच्यामध्ये ही भरती निघालेली आहे आपण सविस्तरी जाहिरात बघूया मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा म्हणजे लगेच नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचून जातं तर मित्रांनो बघा याच्यामध्ये ट्रेड ॲप्रेंटाईस अंडर द रिजनल डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एन्टरप्रिनरशिप याच्या अंतर्गत ही भरती होत आहे याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट याचं आहे याच्या अठ्ठ्याण्णव इतक्या जागा आहे याला पास मागितलेला आहे बी एस सी केमिस्ट्रीमध्ये विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक किंवा मग बायोलॉजी हा सब्जेक्ट गरजेचा आहे ड्युरेशन जे असणार आहे या ट्रेनिंगचं एका वर्षाचं असणार आहे या ॲप्रेंटाशिपच्या ह्या जागा आहे एज जी आहे एक अकरा दोन हजार वीस रोजी पंचवीस वर्ष आणि बी एस सीमध्ये जे पर्सेंटेज आहे ते पन्नास टक्के असणं गरजेचं आहे लॅबॉरेटरी अटेंडंट केमिकल प्लांट सात जागा आहे यालासुद्धा बी एस सी मागितलेलं आहे केमिस्ट्री फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक ऑर बायोलॉजी एका वर्षाचं ड्युरेशन पंचवीस वयमर्यादा आणि पन्नास जी आहे टक्के मिनिमम बी एस सीमध्ये गुण इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट आय एम सी पी याच्या सात जागा आहे याला पास मागितलेला बी एस सी फिजिक्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री यालासुद्धा तोच क्रायटेरिया आहे मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट याच्यासुद्धा सात जागा आहे याला बारावी पास मागितलेला आहे सायन्स आणि मॅथमॅटिक्ससोबत दोन वर्षाचं हे ट्रेनिंग असणार आहे आणि याला एकवीस इतकी वयमर्यादा आहे पन्नास टक्के गुण बारावीमध्ये आवश्यक आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन याला बारावी पास मागितलेला आहे सायन्स अँड सोबत तीन जागा आहे याला सुद्धा दोन वर्षाचं ॲप्रेंटाईज असणार आहे याला वयोमर्यादा एकवीस आहे आणि मिनिमम पर्सेंटेज पन्नास आहे बॉयलर अटेंडंटचे चार जागा यालासुद्धा बारावी विथ सायन्स मागितलेला आहे दोन वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे हे ॲप्रेंटाईस आणि एकवीस वयोमर्यादा आणि पन्नास मिनिमम पर्सेंटेज मशिनिसची एक जागा त्यालासुद्धा त्याच पद्धतीचं आहे त्याच्यानंतर वेल्डरला एक जागा आहे पास मागितलेला आहे आठवी पास मागितलेला आहे एक वर्ष तीन महिन्याचं हे ॲप्रेंटाईज ट्रेनिंग असणार आहे एकवीस आणि पन्नास वयोमर्यादा एकवीस आणि पन्नास टक्के जी आहे आठवीमध्ये गुण स्टेनोग्राफर इंग्लिश याच्या चाळीस जागा आहे याला बारावी पास मागितलेला आहे आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला प्रिफरन्स मिळू शकतो एक ते तीन एक वर्ष तीन मंथचं हे पूर्ण याचं स्टेनोग्राफरचं ट्रेनिंग असणार आहे एकवीस इतकी याला मिनिमम वयोमर्यादा आहे आणि याला जी आहे पन्नास इतकी जी आहे परसेंटेज तुम्हाला बारावीला असणं गरजेचं आहे सेक्रेटरियल असिस्टंट याच्या ज्या आहे पन्नास इतक्या जा जागा आहे मित्रांनो यालासुद्धा तोच क्रायटेरिया आहे सुद्धा सेमच आहे फक्त वयमर्यादेमध्ये फरक आहे पंचवीस वर्ष मिनिमम म्हणजे तुमचे वयाचे पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे हॉर्टिकल्चर असिस्टंट याची आठ जागा आहे याला बारावी पास मागितलेला आहे दोन वर्षाचे असणार आहे पंचवीस मिनिमम एज मागितलेली आहे नियमाप्रमाणे एजमध्ये सूटसुद्धा आहे आणि पन्नास जी आहे पर्सेंटेज तुम्हाला बारावीला हाऊसकीपर आठ जागा आहे याला दहावी पास मागितलेला आहे एक वर्ष सहा महिन्याचा हा जो आहे अप्रेंटाईस ट्रेनिंग असणार आहे पंचवीस याची वयोमर्यादा आहे फूड प्रॉडक्शन जनरल एक जागा आहे दहावी पास दोन वर्षाचंही असणार आहे एकवीस वयोमर्यादा आहे मिनिमम त्याच्यानंतर मित्रांनो एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्समध्ये सोळा जागा आहे याला एम बी एम एस डब्ल्यू पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट याच्यामध्ये मागितलेला आहे दोन वर्षाचा फुल टाईम कोर्स मागितलेला आहे मॅनेजमेंटचा दोन एका वर्षाचं हे अप्रेंटिस असणार आहे आणि याच्यामध्ये पंचवीस इतकी वयोमर्यादा आहे मिनिमम आणि मॅक्झिमम जे आहे पर्सेंटेज पन्नास पर्सेंटेज सर्वांसाठी कॉमन आहे एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग ट्रेनिंग याच्या दहा जागा यालासुद्धा तोच क्रायटेरिया आहे आणि त्याच पद्धतीचा एक्झिक्युटिव्ह फायनान्स यालासुद्धा त्याच पद्धतीचा आहे परंतु याला सी ए आय सी डब्ल्यू एम एफ सी एम बी ए फायनान्स हे मागितलेलं आहे अकाउंटंटच्या दहा जागा आहे बारावी पास मागितलेला आहे चौदा मनसाठी अकाऊंटचं ॲप्रंटाईज ट्रेनिंग आणि पंचवीस हे मिनिमम वयोमर्यादा आणि पन्नास टक्के गुण रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह आठ जागा आहे मिनिमम ग्रॅज्युएट मागितलेलं आहे बेसिक इंग्लिशचं नॉलेज असलं पाहिजे एनी ग्रॅज्युएट चालतं याला चौदा मनचं हे ट्रेनिंग असणार आहे मेडिकल लेबॉरेटरी पॅथॉलॉजी याच्या दोन जागा आहे एका वर्षाचं ट्रेनिंग एच एस सी मागितलेलं आहे आणि सायन्स आणि मॅथ त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ट्रेड ॲप्रॅन्टाईज अंडर बोर्ड ऑफ ॲप्रँटाईज ट्रेनिंग बी ओ ए टीच्या अंडरसुद्धा जागा आहे जा ज्यामध्ये डिप्लोमा लेवलवरती जागा आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगवर त्याच्यामध्ये डिप्लोमा केमिकलसाठी एकोणीस जागा आहे डिप्लोमा मेकॅनिकल अठरा जागा डिप्लोमा इलेक्ट्रिकल बारा जागा डिप्लोमा इन्स्ट्रुमेंट आठ जागा डिप्लोमा सिव्हिल तीन जागा डिप्लोमा कॉम्प्युटर दोन जागा डिप्लोमा मेडिकल अँड लॅब टेक्नॉलॉजी याच्या पाच जागा आहे एका वर्षाचं सर्वांचं ट्रेनिंग आहे पंचवीस इतकी याला मिनिमम वयोमर्यादा आहे पर्सेंटेज एक अकरा दोन हजार वीसला जे जनरल कॅटेगरीसाठी वय मर्यादा ती पंचवीस आहे आणि पर्सेंटेज जी आहे ते पन्नास फिक्स्ड आहे तर मित्रांनो बरेचशे याच्यामध्ये आपण जे आहे वॅकन्सीज पाहिलेल्या आहे तुमचे जे वय आहे मिनिमम अठरा वर्षाचं असणं गरजेचं आहे एक अकरा दोन हजार वीसला क्वालिफिकेशन ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे मित्रांनो कॅन्डिडेट हू हैव कम्प्लीटेड ॲक्ट ॲप्रेंटिस ट्रेनिंग ऑर जॉब एक्सपिरियन्स फॉर अ पिरियड ऑफ वन इयर और मोर शाल नॉट बी इलिजिबल ज्यांना एका वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे किंवा ज्यांनी ॲप्रेंटाईस म्हणून काम केलेलं आहे ते इलिजिबल नसणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जॉब आहे याच्यामध्ये बघा क्लास टेनच्या लेवलवरती सात हजार रुपये महिना मिळणार आहे टेक्निकल ॲप्रेंटाईस डिप्लोमा होल्डर जी आहे त्यांना आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएट ॲप्रेंटाईस डिग्री अॅप्रेंटाईस जी आहे त्यांना नऊ हजार रुपये प्रति महिना वेतन याच्यामध्ये मिळणार आहे ट्रेनिंगचा पिरियड आपण पाहिलेलाच आहे सिलेक्शन कसं होणार आहे डायरेक्टली तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि मेरिट लिस्टवरती जे आहे सिलेक्शन होणार आहे अदर फॅसिलिटीजमध्ये दिलेलं आहे युनिफॉर्म आणि सेफ्टी इक्विपमेंट वगैरे तुम्हाला मिळणार आहे अप्लाय करायसाठी स्टेप वनला या वेबसाईटवरती जायचं आहे ॲप्रेंटाईस शिप डॉट जी ओ व्ही किंवा मग एम एच आर्ट किंवा मग हे ॲप्रेंटाईस दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती हे इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि इथे जे दिलेलं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन अंडर त्यांचं जे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर याच्या चे, अंडर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे व्हिजिट वेबसाईट नंतर मग तुम्हाला त्यांची वेबसाईटला फेड द्यायचं आहे त्याच्यानंतर रिक्रुटमेंट एंगेजमेंटमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे फोटो वगैरे तुम्हाला अप्लाय करायचा आहे याचं सुरुवात कधी होईल तर याची सुरुवात होणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची आठ बारा दोन हजार वीसला होणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमचा ॲप्रेंटाईसवर करू शकता लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन बावीस बारा ही लास्ट डेट असणार आहे तर आठ पासून सुरू होऊन बावीस बारापर्यंत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची ही जॉब आहे या वयामध्ये सुद्धा सूट आहे एस सी एस टीला पाच वर्ष ला तीन वर्ष अशी वयामध्ये सुद्धा तुम्हाला सूट मिळालेली आहे याच्यामध्ये तरी तुमच्या लक्षात आलं असेल मी तुम्हाला सर्वच याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहे आणि विशेष म्हणजे याला फी वगैरे काही नाही एक अनुभव म्हणून अप्रेंटाईज ट्रेनिंग तुम्ही करू शकता तुम्हाला दुसऱ्या जॉबमध्ये याचा फायदा होऊ शकतो तरी याच्या याच्यामध्ये इतकंच डिस्क्रिप्शन लायची मी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता असेच नवनवीन सर्व व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलसोबत जुळून राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र